तेलंगणा राज्याचे गणवेशात नसलेले चार पोलीस रात्री उशिरा गणेश गायकवाड यांच्या म्हाळशी परिसरातल्या शेतात आले. पोलिसांनी गणेशांना मारहाण करत जबरदस्तीनं गाडीत टाकून देण्याचा प्रयत्न केला. जोरानं रुमाल त्यांना आवडला, लेकन जोरानं मी आरडा ओरडा केला तर साईडचे माणसं आले आणि त्यांना पाहिलं. ते पाहून त्यांना शेगावमध्ये फोन लावले आणि मला खूप मारत नेलं त्यांना गाडीत. आपल्या वडिलांना अनोळखी लोक मारहाण करतायत ही बाब गणेश यांच्या मुलानं शेगाव खोडकेतल्या इतर गावकऱ्यांना कळवली. काही वेळातच ग्रामस्थ जमा झाले. चार जण लगे डायरेक्ट गाडी मध्ये डाल के हमने गाडी आडाने कोशिश करत उन्होंने पिस्तूल पकडला. उसके बाद में गाडी उन्होंने रोके नहीं, वैसे गाडी लेके शेगाव खोडके तरफ निकल गई. ग्रामस्थांनी अपहरण करणारी टोळी समजून या पोलिसांना गावात आणलं. तब्बल 5 तास त्यांना डांबून ठेवलं. अनेकांनी त्यांना चोपही दिला. गावातले ग्रामस्थ एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी पोलिसांच्या गाडीची नासधूसही केली. हा सगळा प्रकार गैरसमजातून झाल्याचं आता समोर आलंय. दरम्यान सरकारी कामात अडथळा निर्माण केल्यानं 40 ग्रामस्थांवर गुन्हे दाखल करण्यात आले तर कुठलीही चौकशी न करता गणेश यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी गावकऱ्यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली. गजानन देशमुख, Zee24 तास, हिंगोली.